पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करताना पूरग्रस्त भावुक झाले. आतापर्यंत कोणतीही मदत पोहोचलेली नसलेल्या आकाशवाणी परिसरात पूरग्रस्तांना जमियत उलेमाए हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टने किटचे वाटप केले. जमियत उलेमाए हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टने सलग 14व्या दिवशी आकाशवाणी कोल्हापूर रोड कालिका मंदिर इथे जीवनावश्यक किटचे वाटप केले. यावेळी शासनाची मदत पोहोचली नाही तर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांची देखील मदत मिळाली नव्हती. जमियत आणि मदनी ट्रस्टने मदत दिली. यावेळी ही मदत स्वीकारताना पूरग्रस्त भावुक झाले. आम्हाला मिळालेली ही मदत खूप मोलाची असल्याचे सांगितले. जात पात धर्म न मानता आपण करत असलेली मदत ही महत्त्वपूर्ण असल्याच्या प्रतिक्रिया पूरग्रस्तांनी व्यक्त केल्या. याशिवाय विष्णुअण्णा फळ मार्केट भंगार बाजारच्या मागील घरात महापुराच्या पाण्याने घरांना अक्षरशः वेढा पडला होता. प्रशासनाने अजून सर्वे केलेला नसताना या दोन्ही संघटनांनी मदत पोहोचवून माणुसकी जपली. या वाटप प्रसंगी जमियत उलेमा हिंदचे जिल्हा कार्याध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, मदनी ट्रस्टचे महासचिव सुफियान पठाण, इम्रान बेग, कैस जित्तीकर, फिरोज शेख, मौलाना साहिल, अफजल मोमीन, मुफ्ती मुजम्मिल, हाफिज सोहेल, अकीब मुल्ला आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार. मदनी चॅरिटेबल ट्रस्ट या संघटनेनं इथल्या रहिवाशांना पूर आलेल्या पट्ट्यामध्ये अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि या सुंदर कामामध्ये जी गिफ्ट दिलेली आहे, आज लोकांना मदतीचा हात दाखवला आहे, ते अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि ह्याबद्दल या संघटनेचा मनपूर्वक आभार. जात भेद न बघता या लोकांनी अतिशय मस्त काम केलेलं आहे. जास्त दिलं कमी दिलं ह्याचा विषय नाही, पण आज मदतीचा हात जो दर्शवलेला आहे त्याबद्दल इथल्या लोकांच्याबद्दल लोकांनी आभार मानलेले आहेत आणि अशीच आपलं प्रेम ह्या इरेमध्ये राहू दे. इरेमध्ये म्हणण्यापेक्षा अखंड महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये असंच ह्या समाजाचं प्रेम एकामेकावर राहू दे ही माझी विनंती आहे. हे कुठला भाग आहे? हा महाकाली कालिका माता मंदिर पायनर शटरच्या पाठीमागचा भाग आहे. 487 अबलिफ 2 मधले हे सगळे रहिवासी आहेत. इथे अतिशय मस्त काम केलेलं आहे संघटनेनं. या संघटनेचा मनपूर्वक आभार आणि असंच प्रेम आमचं सगळ्यांच्यावर राहू दे. आमचे हे राहणारे आमचे शेजारी आहेत. ही शेजारी म्हणण्यापेक्षा आमचं एक भिताड जर काढलं तर आम्ही एकत्रच आहोत, त्यात काही शंका नाही आहे.